वळूयात पुढच्या बातमीकडे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या प्रकरणाचा तपास अधिक योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आला, त्याच सीबीआयला आता कथित जळालेल्या सांगाड्याची हडं सापडत नाही आहेत. सीबीआयच्या वकिलांनी अशी माहिती थेट न्यायालयासमोर दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही हडं कोर्टासमोर सादर करून तज्ज्ञांची साक्ष यावर नोंदवली जाणार होती, मात्र ही हडं सापडली नसल्यानं सुनावणी 3 वेळेला पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयानं 27 तारखेला सुनावणी स्थगित केली आहे. 27 तारखेपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे, तर सुनावणी जलदगतीनं संपवण्याची मागणी इंद्राणी मुखर्जीकडून करण्यात आली आहे.